गुड मॉर्निंग गाइस, तर आज आहे दुसरा दिवस आणि आता आपण तयारी वगैरे करून निघालो आहे. तर आता आपण जाणार आहोत फिरायला, थोडा नाश्ता वगैरे खाऊ, बहुतेक पोहे खायला. तर आपण पोहे खाणार आहोत आणि जाणार आहोत. तर काल रात्री यायला खूप उशीर झाला, त्यामुळे उठायला लेट झाला. तर आता आपण चाललो आहे आणि येत आपले असे रूम वगैरे सगळे रेडी वगैरे होत आहेत आणि आपण चाललो आहे. आता जाऊया या काय नाही. तर आपण जाऊया नाश्ता वगैरे करूया. तर मंडळी नाश्ता रेडी झालेला आहे, आपण आता खाणार आहोत. आपला माचा इथे सर्व रेडी झालेले आहेत, बाबा वगैरे सगळे बसले आहेत रेडी होऊन. आता आपण निघणार आहोत जायला. कुठे जाणार आहोत ते माहीत नाही अजून. निघले आहोत काय माहीत, नॉर्थ गोवा. सो इथे चाय घेते आणि इथे चालू आहे सगळं रेडी वगैरे. तर मग आपण नाश्ता करून निघूया. चलो तर मंडळी फायनली आम्ही निघालेलो आहोत. आता चाललोय सगळ्यात जेवण. तर आता आम्ही निघालोय फिरायला. आता जस्ट चाललोय सगळे येतील बरोबर. आता कुठं जायचं ते माहीत नाही, चार पाच ठिकाण घेतलेत लिहून. तिथे जायचं आपल्याला डोना पावला वगैरे, ओल्ड गोवा चर्च, तर तिकडे जायचं. आता निघालोय, बसमध्ये बसूया आणि जाऊया. मग बघूया पुढे कुठे जाते तुम्ही. तर मंडळी आपण निघालेलो आहोत आता मंगेशकर मंदिरा तिकडे. तर इथून थोडा लांब आहे, किती किलोमीटर आहे? किती? 32 किलोमीटर आहे. सो आपण निघालो इथून. तरी आपली सगळी पब्लिक एकदम तयार झालेली आहे. तर बोला गणपती बाप्पा. फायनली आपण पोहोचलेलो आहोत मंगेशा मंदिराजवळ. तर इथे इथून खूप आतमध्ये थोडं 5 मिनिटाच्या अंतरावर. तर असं बोलतात की लता मंगेशकर यांच्या वंशाचं काहीतरी हा मंदिर आहे. तर मला पण एवढं डिटेलमध्ये माहीत नाही, जर मला भेटले तर मी तुम्हाला दाखवणार. तर आपण आलो आहे, थोडं चालत जाऊया. पिता आहे पुढे आपले पिताश्री. तर बघूया आपण जाऊन कसं काय आहे मंदिर. मी पहिल्यांदा चालू इकडे, ही चौथी वेळेला गोव्याला यायची माझी. लहानपणी आलतं म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत चौथी वेळ आहे पण मंगेशा मंदिर जवळ पहिल्यांदा झालं. तर बघूया आता पुढे कसं काय आहे मंदिर वगैरे, मी तुम्हाला दाखवतो. चला मंडळी. हा काही व्ह्यू आहे बाहेरून मंदिराचा. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत, बघूया कसं काय आहे. एकदम सुंदर वाटतंय बघायला. तर बघूया गर्दी आहे की नाही ते. तर मंडळी असा का व्ह्यू आहे आतून. तर इथे चप्पल काढायचे आहेत आपल्याला, काढूया. तर इथे पाय धुवून जायचं आपल्याला, त्यासाठी आपण सगळ्यांनी चप्पल काढले. तर जाऊया आता पाय वगैरे धुवून आतमध्ये आणि बघू. तर मंडळी आता जो आपण मंदिर बघितलं तो मंगेश मंदिर. इथे आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ, त्यामुळे मी आता दाखवला नाही. पण याची हिस्ट्री अशी आहे की हा जो म्हणजे शंकराची मूर्ती आहे आतमध्ये, शंकराची ते कुडाली गावात काहीतरी तिकडे तिचं हे होतं, अस्तित्व होतं. त्यानंतर तिथे मुस्लिम आणि दुसरे कास्ट सगळे आले तिकडे माणसं, मग तिथून ती मूर्ती इथे आली. हा तर मागे एक देव आहे मुलेश्वर करून, तर तो बोलला की तू इथेच थांब याच्या बाजूला आणि तो त्याची रक्षा करतोय. तर असं सर्व काही आहे आणि
आणि जेव्हा इथे पालखी निघायची शन बाबू पडला तर आणि जेव्हा इथे पालखी निघायची पालखी निघायची आणि तेव्हा लता मंगेशकरचा जन्म झाला. हा हा इथेच जन्म झाला त्यांचा. तर ते गाणे वगैरे बोलायचे पालखीमध्ये तर त्यांना इकडच्या याबद्दल प्रेम वाढत गेला आणि त्यांनी इकडे थोडाफार म्हणजे जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर केलंय तर त्यामुळं काहीतरी आहे त्याचं लता मंगेशकरचं कनेक्शन. त्यानंतर मग आणि हे सगळं म्हणजे असं काय आम्हाला आम्हाला एवढं काय माहित नाही. आम्ही पण भटजीना विचारलंय त्याने आम्हाला सांगितलं थोडंफार इन्फॉर्मेशन घेतली जेवढं आम्हाला समजलं तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं. तर हे सर्व असं मंदिर आहे. सर जाऊया बघूया पुढे कुठं जायचं येते. चलो तर मंडळी आता आपण होतो मंगेशकर मंदिराजवळ आणि आता आपण आलो शांतीदुर्गा मंदिराच्या इथे. तिथून बहुतेक 15-20 किलोमीटर हवर आहे. आता आपण आलो आहे तुम्ही बघू शकता दिसतं सगळं तुम्हाला दिसतं पूर्ण. तर जाऊया आपण दर्शन करूया. नावाचे पटेली मारत आहे तुम्हाला पटेलीच बोल विजा हाय ते हाय. हा होता शांतीदुर्गा मंदिर. आतमध्ये ते व्हिडिओ काढून देत नाही त्यामुळे मी तुम्हाला थोडंफार बाहेरचं दाखवलं आणि ती माहिती सांगितली जी आहे ती बघितलीच. तर आता इथून आपण बाहेर चाललो आहे. इथं खूप ऊन आहे. सो आता आपण जाऊया पुढे जेवण वगैरे करूया मग मी दाखवतोच तुम्हाला कसं काय होत आहे. सो चला ऊन बघा ऊन. काय नाही दिसत. तर मंडळी आता आपण जेवण वगैरे आलो आहे आणि इथं फोन पडला आहे. सॉरी 20 रुपये. तर मंडळी आता आपण जेवण वगैरे निघालो थोड्या बसमध्ये आराम केला आणि आपण आता आलं ओल्ड गोवा चर्च इथे. तर हा मेन चर्च आहे. तिथे मम्मी आहे एक. ते त्याची हिस्ट्री मला माहीत नाही. मी तुम्हाला सांगेन पुढं. तर आपण आता चाललो आहे बघू पुढं कसं काय आहे तुम्हाला दाखवतो. चला बघूया. तर मंडळी सीन असा आहे की ते सगळे चर्च बंद आहेत. आपल्याला ती मम्मी पण बघायला नाही भेटणार. आता आपल्याला तयारी हा आय थिंक क्रिसमसची तयारी चालू आहे. सगळं ते रिन्युवेशन वगैरे करत आहेत. तर आपण इकडचं हा चर्च आहे. चर्च म्हणजे लायब्ररी म्हणजे हा चर्च आहे आणि हा लायब्ररी आहे. तर आपण इथेच थोडा बाहेर फिरू वगैरे आणि घेऊया थोडा बीचवर जाऊया बोटिंग वगैरे करूया. सो चला जिथे जाऊया तिथे जाऊया तुम्हाला दाखवतो. चला सर मंडळी तुम्ही लायब्ररी बघितलीच. सॉरी तुम्हाला काय जास्त दाखवत नाही कारण की आम्हीच रॉंग टाईमला आलोय. बिकॉज म्हणजे आम्हाला नव्हतं माहीत का सर्व असेल. हे सर्व नातांसाठी चाललंय म्हणजे तयारी चालवण्यासाठी सगळे चर्च वगैरे बंद आहेत. आणि ते लायब्ररी ह्याच्यामध्ये काय बुक्स वगैरे तुम्हाला दाखवू त्यामुळे मी काय दाखवलंच नाही. आम्ही थोडे फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि बस. सो आता आम्ही थोडं नाश्ता वगैरे करू इथे आणि जाऊ थोडा जिथे जाऊ रोड क्रॉस.
ते ट्रेनशी आले मजा असते. तर आता इथून पुढे कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगेन. सो राहा, चालूच राहा, तेवढे चालूच राहा. आपली फॅमिली तुम्ही बघू शकता, सगळे हटून वगैरे आले सर्व असे. तर आपण जाणार बोटिंग करायला, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही केली होती बोट बुक, आम्ही केला होता डोना पावलाला, तिकडे एक शॉप होता तिथून आम्ही बोट केली होती बुक. ती होती रिपल करून, रिपल याची. तर त्याने आम्हाला सांगितलं का बोट आहे 7.5 वाजता, पण इथं आल्यावर आम्हाला समजलं का ती बोट आहेच नाही, ती बोट 6:30 गेलं. तर यांनी आमच्यावर स्कॅम केला, तर आमचे 100 रुपये फुकट गेले असे बाहेर, म्हणजे 850 रुपये तिकडे आम्हाला 350 पडला. त्याने आम्हाला बोट रिप्लेस करून दिली. तर असं स्कॅम करत होतो. मी पण कधी आला तर दुसऱ्या ऑफिसमधून काढू नका, इथे जाऊन डायरेक्ट काढा, कमीमध्ये भेटेल. थोडीशे टाईम लागेल लाईन वगैरे, लगेच भेटेल. सो प्लीज कधी आलं तर सतर्क करा. आता आपण जाणार आहोत, थोडं मजा वगैरे करणार आहोत. फायनली 1.5-2 तास थांबल्यानंतर आमचा नंबर आला आहे. तर आता आहे आपली बोट लागणार आहे, जाणार आहोत बोटमध्ये. खूप खूप टाईम लावला आणि सगळी वैतागली. काय बाबा काय बोलणार तुम्ही? ह्याच्या पुढं बोटीत बसण्याच्या ऐवजी 350 रुपये तिकीट आहे, 3,500 दारू पिऊन येईन. फायनली आम्ही एंट्री मारलेले क्रूजमध्ये. 8:30 वाजले, 7:30 ते 8:30 वाजले. आता आपण चाललो वरती, वरचं व्ह्यू बघायचं आपल्याला. On the upper deck, on my left, we have the bar counter, and on right, we have the snack counter. मेरे left side में bar counter है, और मेरे right side में snack counter है. अगर आपको कुछ खाना है, पीना है, जाके खरीद सकते हो अपने पैसों से. All right, ladies and gentlemen, right now we are sailing into Goa's famous Mandovi River. ये river का नाम Mandovi River है. और जो मेरे left में आपको ये bridge दिखाई दे रहा है, light up bridge, the cable bridge. That's the third longest cable bridge in India. It's known as Atal Setu. ब्रिज का नाम अटल सेतु है. Alright, now I have a question for you. आप सभी लोग यहाँ पे एंजॉय करने आए हो? कितना रुका सुका ऐसा है, या पीछे वाले नहीं आए एंजॉय करने? आप सभी लोग यहाँ पे एंजॉय करने आए हो? That's better. From our side there will be some performances. हमारे तरफ से कुछ performances होंगे. उसके अलावा आपके लिए कुछ sections होंगे. So जब भी मैं आपको बुलाऊँ आना है और participate करना है. Are you all ready? सब लोग dance करेंगे? एंजॉय करेंगे? कितना रोका सुका है एंजॉय वाला, तो एंजॉय नहीं करने आए? एंजॉय करेंगे? पानी में जंप करेंगे? नहीं नहीं, पानी में जंप नहीं करना. ऑल राइट, मकनको मकनको या मोचा नाका त्रिनोती जय गसाईबा. मकनको मकनको six floating casinos, and they are the only floating casinos which are there in India. Alright, now I want to know how many couples are there on this cruise. Kitne sare couples hai yahan pe? Haath upar kijiye all the couples. Come on, pura hands up all the couples. Itne hi hai?
तो इतने सारे जो बच्चे आए थे वो किसके थे? पड़ोसी के, इसलिए आ गए। सर रिक्वेस्टिंग ऑल द कपल्स प्लीज स्टैंड अप, कम ऑन स्टैंड अप, पुट देयर हैंड्स ऑन योर पार्टनर्स वेस्ट। सारे लड़के अपने दोनों हाथ पार्टनर के कमर पे रखे, कमर पे रखे दोनों लड़के रखिए। एंड ऑल द लेडीज कीप योर हैंड्स ऑन योर पार्टनर्स शोल्डर। सारी लड़के अपने दोनों हाथ लड़के कंधे पे, कंधे पे आए, हाथ रखना है, गला नहीं दबाना है। वेल नाउ टीचर्स गोना प्ले सम लवली म्यूजिक फॉर यू ऑल, होप यू एंजॉय दिस, हियर वी गो। नजरों से दूर कि चलिए कितने चलिए कि चलिए तुम्हारे चलिए तू कि सिंगल सिंगल सर्व नाचले मस्त मजा गेली। आता आपण चाललो रूमवर, थोडं जेवू वगैरे आणि झोपू, डायरेक्ट आपण उद्याच भेटतो आता, कारण की आता जर काय केलं तर मी तुम्हाला दाखवेन। तर तोपर्यंत गुड नाईट तुम्हाला, गुड नाईट, बघू काय असलं स्पेशल तर मी दाखवेन। तर चला बघूया, बाय।